नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। तर मी सध्या पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावी आहे। तसं गावच्या राजकारणात तसं पाहिलं गेलं तर एक सुशिक्षित डॉक्टर अमृता रणदिवे या गावच्या जनतेतून सरपंचपद भूषवून या ठिकाणी गावच्या विकासाच्या बाबतीत झगडताना दिसून येत आहे। तर हा विकास करताना तर वरिष्ठ पातळीवर देखील निधी खेचून आणण्यात ते अग्रेसर ठरत आहेत, तर कुठे स्वखर्चातून देखील गावच्या विकासाला हातभार लावताना दिसून येत आहे। याचाच एक भाग म्हणून गावच्या जनतेने जनतेच्या आरोग्यासाठी, उत्तम राहण्यासाठी गावात पिण्याचे आरोचे शुद्ध पिण्याचे पाणी या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। पिण्याच्या पाणी लोकांना मोफत देखील पिण्याचं पाणी या ठिकाणी बसवले, त्यामुळे गावातील आरोग्यासाठी गावच्या आरोग्य लोकांच्या आरोग्यासोबत पैशाचीही बचत होणार असल्याचं दिसून येत आहे। डॉक्टर अमृता रणदिवे, हे फक्त हेच प्रश्न नाही तर गावात स्वखर्चातून CCTV असेल, अंगणवाडीतील लहान मुलांसाठी खेळणी असेल, तसेच वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी देखील औषध फवारणी असेल, वाडी वस्तीवरील देखील स्वखर्चातून मुर्मीकरण देखील केल्याचं याआधीही दिसून आलं होतं। तसंच माध्यमिक शाळांमध्ये वह्यांचे वाटप असेल, वृक्ष लागवड असेल, असे एक ना अनेक उपक्रम गावच्या हितासाठी राबवलेले असे दिसून येत आहे। एकूणच हे सर्व पाहता गावच्या दृष्टिकोनातून एक महिला काय करू शकते याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर दिसून येत आहे। कॅमेरामन सहसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, तुंगत।